गुड मॉर्निंग। तर सगळ्यात आधी मी विचारते की कोणाकोणाच्या मुलांना भेंडी आवडते। तर माझ्या मुलांना भेंडी खूप आवडते, लड्डूलासुद्धा आणि बेबीलासुद्धा। तर आज लड्डूच्या टिफिनला दिलेली आहे भेंडी, आणि त्याचा टिफिन झाल्यानंतर आम्हालाही परत मी भेंडीच बनवलेली आहे। तर जी कढईमध्ये होती ती लड्डूची होती, आणि ही नंतर आम्हाला बनवलेली। ही आज आहेत घरी, तर हे गेम खेळत आहेत, आरव गेलेला आहे, बेबी झोपलेली आहे, आणि माझा आता स्वयंपाक आटोपलेला आहे। तर हे बघा, भेंडी ऑलमोस्ट तयार होत आहे, पोळ्या झालेल्या आहेत। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही चाललेलो आहोत आता बेबीचं नाव जे आहे ना, जन्माचा दाखला, त्यावर तिचं नाव चेंज झालं होतं, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक झालेली होती। आणि मराठीमध्ये पण नाव चुकीचं आलं होतं, आणि इंग्लिशमध्ये तर ऑब्व्हियसली चुकीचंच आलं होतं नंतर। तर आम्ही ते दिवशी गेलो होतो, ते नाव नीट केलेलं आहे, आता तो आलेलं आहे तिचं ते प्रमाणपत्र। तर तिचं काढायचं आता आधार कार्ड। तर आता आम्ही निघालो आधार कार्ड काढण्यासाठी, आणि एक स्कूल आहे त्या स्कूलला पण भेट द्यायची आहे जाऊन। तर आम्ही कॉल केला होता, ते म्हणजे मी येऊ ते येऊन भेटा। तर तिथे पण जायचं आहे, प्लस माझ्या ना कॉलेजला पण जायचं आहे, कारण मग जे प्रॅक्टिकल येते बाकी आहे, तर ते प्रॅक्टिकल आणण्यासाठी मला तिथे जायचं आहे। तर बघूया जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर केले जाईल। बेबी, बेबीने उलटं स्वेटर घातलेलं आहे, बेबी सगळं स्वतः करते हाताने, है ना बेबी? स्ट्रॉंग झाली आता, है ना बेबी? दाखव, स्ट्रॉंग झाली तू, दाखव। वा, उलटं स्वेटर, आरवचं स्वेटर आहे, आरव फर्स्ट स्टँडर्डला होता तेव्हा घेतलेले, त्याला स्वेटर घ्यायचं आहे आता। खूप सारे काम निघत राहतात, एक काम निघत राहतात। तर आज यांनी सुट्टी घेतली स्पेशली तिचं आधार कार्ड काढण्यासाठी, तर आज निघायला पाहिजे आधार कार्ड। तर मला आहे ना आवडता आवडता एवढा उशीर झालेला आहे, तरी सकाळपासून उठलेली मी। हे आलेले आहेत आता, झाले हाय बेबी। तर जेरॉक्स काढून आणलेले आहे, तर आता आम्ही लगेच निघालो आता। कुठे? इथे बेबीचं आधार कार्ड काढायचं आहे, तर आम्ही आता आलेलो आहोत। तर ही आहे बँक ऑफ बडोदा, तर ही कोणती एरिया ती? टाकलून बघून टाकलून बघून बेबीची सेवा। बेबीचं आधार कार्ड निघलेलं आहे, आता आम्ही चाललो घरी। आणि हे थांबलेले आहेत तिथं, थोडं 5-10 मिनिटं बोलत आहेत, बेबी समोर आहे। बेबी थांब, चाई पप्पा जवळ आहे, थांब 5 मिनिटं, इकडे इकडे इथे थांब सावलीमध्ये। तर त्याच्यामध्ये पण आता त्यांची झालेली जेवणाची वेळ, आणि जे आधार कार्ड काढलं त्यामध्ये बेबीचं मराठीमध्ये जे उस्मानपुरा यायचं त्याला आलेलं आहे उस्मानपुरा, एक मशीन लिहिलेलं आहे, काय आलं ठीक आहे। चला तर निघालो आम्ही, चला लवकर आता। तर आता मी चाललेली आहे कॉलेजमध्ये, चाललो आम्ही माझ्या, आणि इथे ना समोर आरवची स्कूल आहे, आणि इकडे साईडला माझं कॉलेज आहे, इकडे जे समोर आहे ज्या आरवची स्कूलच इथे आता, आणि इकडे आहे कॉलेज। अजून आरोची स्कूल सुटलेली नसत, अजून किती 3 वाजते, आपण आरोला पण घेऊन जायचं का? 20 मिनिटं बाकी आरोची स्कूल सुटायला, काम लवकर जर झालं आमचं तर आम्ही त्याला पण घेऊन जाऊ, खुश होईल तो तेवढाच, कारण सकाळी तर लगेच सकाळी उठायचं, एवढा कंटाळा येतो ना, इतका रडतो तर सकाळी एवढा रडत होता, तरी मी शांत बसून राहिले, त्याला वाटते मला म्हणेल की नको आज आजचे दिवस थांब घरी, त्याचे पेपर्स आले त्यामुळे त्याला म्हटलेच नाही। तर स्कूल हे कॉलेज आलेले ना जर, तर हा ही बॅक साईड आहे कॉलेजची, आणि समोरून पण एक रस्ता आहे, तर आम्ही बॅक साईडनं आलेलो आहोत। हे गेलेलं आहे कार पार्क करण्यासाठी, आणि नंतर हे आल्यावर जातो आहे आम्ही
इथं इथे कार पार्किंग आहे, आम्ही बाहेर लावली होती तर त्यांनी सांगितली इथे लावा म्हणून। तर बघूया आज भेटतंय मला प्रॅक्टिकल माझं। तर काम तर झालेलं नाही आमचं, पण माहिती घेतलेली आहे की मला परत ॲडमिशन घ्यावं लागणार आहे प्रॅक्टिकलसाठी। तर परत ॲडमिशन घेऊन नंतर एक्झाम द्यावं लागणार आहे प्रॅक्टिकलची, तेव्हा मला पासिंगचा म्हणजे माझा रिझल्ट भेटेल पासिंगमध्ये, आणि ॲडमिशन पण भेटणार आहे जानेवारीच्या नंतर। म्हणजे आता सध्या मला घरी बसावं लागणार आहे आणि सेकंड इयरचं ॲडमिशन सध्या नंतरच भेटणार आहे। तर आता चाललो घरी, एकदा बघायचं का तिथे जाऊन। हां आरव आलेला आहे। किती लेकर ओळखूच येत नव्हतं रे। चला आरवच्या रिक्षावाल्याला सांगितलं मी की आम्ही त्याला घेऊन चाललो म्हणून, आणि आता आम्ही निघालो दुसरीकडे। कसं वाटलं आरव तुला आज आम्ही तुला घ्यायला आलो तर? आरव चांगलं नाही वाटलं? ओके दुसऱ्या वेळेस नाही येणार मग आम्ही आता घ्यायला। चला रात्र झालेली, नंतर मी डायरेक्टली रात्री ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर जेवण वगैरे झालेले आहेत, आता आवरायचं आहे किचन, नंतर जाणार आहोत झोपण्यासाठी। तर बेबी खेळत आहे सायकल। हॅलो बेबी, हॅलो, बाय बाय। आणि हे दोघे गेम खेळते। तर तिकून आल्यानंतर जेवण वगैरे केले, नंतर मी गेले क्लासला। क्लासहून आल्यानंतर स्वयंपाक, स्वयंपाक झाल्यानंतर आता जेवण झाले आणि भांडे घासायची। बाय बेबी। एवढी भांडी पडली, इतका कंटाळा आला मला भांडे घासायचा। भांडी खूप सारे घासावं लागणार आहे। बाय बेबी। फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। मी आय डी विसरून जाते, तर माझी आय डी आहे @श्रीगायकवाड। तर नक्की फॉलो करा, कारण मी तिथे खूप छान छान अशा रील्स टाकत असते, ज्या की मी यूट्यूबवर ज्या टाकू शकत नाही त्या तुम्हाला तिथे बघायला भेटतील। तर एकदा जाऊन नक्की चेक करा आणि हा फॉलो करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रील्स टाकेल, व्हिडिओ टाकेल, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि बेल आयकॉनही दाबा। तर चला परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, टेक केअर, बाय, गुड नाईट।